स्वादिष्ट मराठी किचन मध्ये आपल्या सर्व मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये स्वागत. मंडळी, लगभग महिना सुरू होतो तशीच लगभग सुरू होते ती गणेशोत्सवाची. सार्वजनिक गणेशोत्सव असो किंवा घरगुती गणपती असो, 1.5 दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे आणि अनंत चतुर्दशी पर्यंत 10 किंवा 11 दिवसाचे गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होतात. तर मग रोज होणाऱ्या गणपती बाप्पाच्या पूजेसाठी कोणकोणतं साहित्य लागतं आणि तेच जर तुम्ही आधी आणून ठेवलं तर तुमची गैरसोयी होणार नाही आणि गणपती बाप्पाची पूजा ही सुद्धा अगदी मनोभावे पार पडेल. तर वेगवेगळ्या पूजेसाठी वेगवेगळं साहित्यही लागतं, अगदी शास्त्रोक्तपणे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चला तर मग ही माहिती घेऊया. गणेशोत्सवात गणेश पूजन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, बाहेरून आणण्याच्या गोष्टी, फुले, फुलांचा हार, दुर्वा, विड्याची पानं, पत्री, पेढे किंवा मिठाई, फळे, नारळ, पंचामृताचे साहित्य, आठवडाभर आधी आणायच्या गोष्टी, समईसाठी वाती, तुपात भिजवलेल्या वाती, तुपात भिजवलेल्या फुलवाती, कापसाची वस्त्रमाळ आणि कापसाचे वस्त्र, जानव, गणपतीच्या सजावटीसाठी लागणारं सामान, गणेश पूजन करण्यासाठी लागणारं साहित्य, हळद, कुंकू, अक्षता, अष्टगंध, गुलाल, अत्तर, अत्तर वाहण्यासाठी थोडासा कापूस, उदबत्ती, धूप, कापूर, काडेपेटी, फुले, फुलांचा हार, दुर्वा, विड्याची पानं, पत्री, त्यात शमीची पानं, रुईची पानं, आघाडा आणि केवळ्याची पान इत्यादी, जानव, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, भांडे, तामण, पंचामृत, तुपाची छोटी वाटी निरांजनात तूप घालण्यासाठी, तेलाची छोटी बळणी समईत तेल घालण्यासाठी, उपवस्त्र 2 मणी, वस्त्रमाळ 21 मणी आणि गणपतीला घालायचे दागिने किंवा बाजूला ठेवायचे इत्यादी वस्तू. गणपतीची मूर्ती आणताना लागणारं साहित्य, हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, तबक, तबकात ठेवण्यासाठी आसन आणि नवीन रुमाल मोठ्या आकाराचा, पाय धुण्यासाठी भांड्यावर पाणी, दूध, पोळीचा तुकडा, औक्षणासाठी ताट, त्यात 2 तेलाचे दिवे, कुंकू, अक्षता, सोन्याची अंगठी आणि सुपारी. गणेश पूजनासाठी नैवेद्य, पंचामृत, गुळ खोबरं, खडी साखर, पंचखाद्य, उकडीचे मोदक आणि संपूर्ण जेवणाचा नैवेद्य असल्यास जेवणाचे वाढलेले पान. गणेश पूजनाचे साहित्य, चौरंग, पाट, 4 नारळ, आंब्याचे डहाळे, 1 संच तांबापळी आणि पंचप्राप्त, घंटा, 2 मोठ्या समई, 5 निरांजने, तांदूळ कमीत कमी 1/2 किलो, सुटे पैसे, हळद, कुंकू, गुलाल, पिंजर, अबीर, बुक्का, रांगोळी इत्यादी, अत्तर, अगरबत्ती, कापूर, धूप, फुलवाती, कमीत कमी 30 दुर्वा आणि बेल 3 पानी, हात पुसण्यासाठी कपडा, देवाचे अंग पुसण्यासाठी वस्त्र, गुळ खोबरे, प्रसादासाठी उकडीचे मोदक, पंचामृत, गंगाजल, 100 मोठ्या सुपाऱ्या, 2 जानवे, अगरबत्ती, 2 तामण, 2 लोटे, 25 विड्याची देठाची पानं, रक्तचंदन किंवा चंदनाची पावडर, चौरंगावर मांडण्यासाठी कापड, गणेश मूर्ती, हार, फुले, शंख,
तुपाचा दिवा, नाडा बंडल आणि दोन कापसाची वस्त्र। तर पाहिलं तर मंडळी अगदी सोप्या भाषेत सविस्तरपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने मी या गणेशोत्सवासाठी गणपती बाप्पाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य सांगितलं आहे। तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, यावरचे सर्व व्हिडिओज तुम्ही आपल्या आपत्यांना शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि वैविध्यपूर्ण आणि पारंपरिक रेसिपीज जेव्हा आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल। तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।